नमस्कार मंडळी, मराठी विचार या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचं हार्दिक स्वागत. मंडळी, या वर्षी 2020 साली होळीचा सण कधी येणार आहे, या होळीच्या सणाच्या दिवशी काय केलं पाहिजे आणि होळीचा सण कधीपासून सुरू झाला, अतिशय रोमांचक कथा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि ती अगदी थोडक्यामध्ये होळीचं महत्त्व समजून घ्या, होळीची माहिती समजून घ्या. वाईट गोष्टींवर खऱ्याचा विजय हीच होळीची ओळख आहे. त्याची पौराणिक गोष्ट अशी आहे की हिरण्यकश्यपूची बहीण होलिका, जिला अग्नीमध्ये अग्नीने ती जळू शकणार नाही असं वरदान होतं, ती भगवान विष्णूंच्या परमभक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीमध्ये बसली. परंतु भगवान विष्णूंनी भक्त प्रल्हादाचे रक्षण केले व होलिकाला त्या अग्नीमध्ये भस्म केलं. तेव्हापासून वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून होळी साजरी केली जाते. होळी हा रंगांचा सण आहे. हा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. होळी हा सण 2 दिवस असतो. पहिल्या दिवशी होळी पेटवली जाते आणि दुसऱ्या दिवशी रंग खेळले जातात. आज आपण या व्हिडिओमध्ये होळी कधी साजरी करायची, तिचे महत्त्व, शुभमुहूर्त याविषयी माहिती घेणारच आहोत. घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी होळी पेटवली जाते. 9 मार्च 2020 सोमवार रोजी होळी पेटवली जाईल. होळी पेटवण्याचा शुभमुहूर्त 9 मार्च रोजी 6:24 8:50 असेल, म्हणजे जवळजवळ 2 तास 24 मिनिटांचा होळी पेटवण्याचा शुभ मुहूर्त आहे. होळी ही फाल्गुन मासाच्या पौर्णिमेला केली जाते. तर 2020 ही पौर्णिमा 9 मार्च सोमवार रोजी 3:03 सुरू होऊन 9 मार्च रात्री 11:16 असणार आहे. होळीचे जेव्हा पूजन करायचे असते त्यावेळेला पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून ते करावे. होळी बनवण्यासाठी गोवऱ्या, ऊसाची वाडी, एरंडे, फूल, कच्चा दोरा, गुळ, गुलाल, हळदी कुंकू, नारळ व 5 प्रकारची धान्य व 1 तांब्यात पाणी घेऊन होळीचं 5 वेळा प्रदक्षिणा करायची असते. होळीचे दहन केल्यानंतर होळीच्या अग्नीत गुलाल टाकून सगळ्या मोठ्या लोकांचे आशीर्वाद घ्यायचे असतात. होळीचा प्रारंभ फाल्गुन मास शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीपासून होतो आणि मी सांगितल्याप्रमाणे वाईट गोष्टींवर खऱ्याचा विजय हीच होळीची ओळख नक्की आहे. आणि नक्कीच या दिवसापासून हवामानात देखील बदल होतो आणि उन्हाळ्याला सुरुवात होते. खऱ्या अर्थाने ऋतू बदलण्याचा हा काळ असतो, उन्हाळा चालू होतो. परंतु या दिवसापासून नक्कीच आपण चांगल्या गोष्टी करण्याचा, नक्कीच या होळीच्या सणापासून चांगला विचार करण्याचा, पॉझिटिव्ह राहण्याचा आणि नेहमी सत्कर्म करण्याचा विचार आपण या होळीच्या सणाच्या दिवशी केला पाहिजे. या चांगल्या विचारासह मराठी विचार या चॅनलमध्ये आपण थांबूया. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.